ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. व्हॅलेंटाईन डे साजरा करताना जरा सावध रहा, कारण हा एक हनी ट्रॅप सुद्धा असू शकतो. अलिबागच्या तरुणाला एका सौंदर्यवतीनं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर नेमकं काय झालं पाहूया हा विशेष रिपोर्ट. प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. जगभरातील प्रेमी व्हॅलेंटाईन डे मध्ये न्हावून निघतात प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र तुमचा व्हॅलेंटाईन डे एक धोका असू शकतो, तुमच्यासाठी तो ट्रॅपही असू शकतो. अलिबाग मधल्या एका तरुणाला धनश्री तावरे या तरुणीनं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्या तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवून त्याची व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आली. ती क्लिप तरुणाला पाठवून धनश्री तावरे आणि तिचा साथीदार संजय सावंत या दोघांनी 5 लाखांची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम देण्यासाठी तरुणाला मुंबईत चर्चगेट स्टेशनवर बोलावण्यात आलं. पीडित तरुणानं आधीच पोलिसांशी संपर्क साधल्यानं पोलिसांनीही चर्चगेट स्टेशनवर सापळा रचला. ज्या व्यक्तीच्या मार्फत हे सगळं कारस्थान घडवलेलं होतं, संजय सावंत नावाची व्यक्ती कामारले परिसरात अलिबाग तालुक्यातली रहिवासी होती, मग त्या इस्माला ताब्यात घेण्यात आलं. मग त्यांचे फोन ताब्यात घेण्यात आले आणि फोनवर मग असं निष्पन्न झालं की अजून 3-4 तरुणांना अशाच प्रकारे हनी ट्रॅपमध्ये गुंतवलेलं आहे. जागा बघण्याचा बहाणा करून धनश्री तावरेनं तरुणासोबत ओळख केली. नंतर तरुणाला सौंदर्याच्या जाळ्यात ओढून कॉटेजवर नेण्यात आलं. मात्र ते कॉटेज म्हणजे ट्रॅप होता. तर या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या शरीर संबंधाच्या वेळेस तिने 2 व्हिडिओ तिचे काढले होते. ते व्हिडिओ नंतर एका थर्ड माणसाकडे गेले आणि त्या थर्ड माणसाने त्या फिर्यादीला ते व्हिडिओ पाठवले आणि त्या बदल्यात त्यांनी 5 लाख रुपयांची मागणी केली. जगात खरं प्रेम करणारे कोट्यवधी तरुण आहेत, मात्र याच प्रेमाचा बाजार करून ब्लॅकमेल करणारेही अनेक आहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेला कोणत्याही ट्रॅपमध्ये अडकू नका आणि सुरक्षित रहा. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, अलिबाग. आणि या सगळ्या